डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ आणि आशीष राजपूत मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत जयंती उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष तथा सभापती प्राध्यापक डॉक्टर आशीष राजपूत यांच्या संकल्पनेतून भोसरे येथील घरकुल वसाहत पारधी वसाहत आणि आदिवासी वसाहत मध्ये मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक अमर कुमार माने महार रेजिमेंटचे माजी सैनिक माणिक आखाडे वायुरक्षा रेजिमेंटचे माजी सैनिक सुरेश इंगळे लवेचे सरपंच अमित गायकवाड दशरथ कांबळे पारधी समाजाचे माढा तालुका अध्यक्ष रवी भोसले दशरथ कांबळे आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष आंबासाहेब हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. अर्जुन गाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. यावेळी गणेश समदाडे सतीश गाडे किरण बनसोडे युवराज वागचौरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहेल तवकर केतन मिठे उमेश मोरे सहदेव बिराजदार राहुल बनसोडे राहुल हणवते आदींनी परिश्रम घेतलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती प्राध्यापक डॉक्टर आशीष राजपूत यांनी केलंय तर आभारी युवराज हिवाळे यांनी मांडलाय. स्वागत करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला आणि येत्या 15 तारखेला या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतं. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्यानिमित्ताने केंद्र सरकारने जी योजना राबवलेली आहे हर घर तिरंगा या योजनेला किंवा व्हॉट्सअपवर बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअपवर आपण पाहिलं असेल या महिलांनी व्हॉट्सअपवर पाहिलंय का नाही माहिती नाही. एक व्हॉट्सअप असा होता की एक मनुष्य तिरंगा झेंडा घेऊन म्हणजे गरीब मनुष्य तिरंगा झेंडा घेऊन भिकारी मनुष्य तिरंगा झेंडा घेऊन शासनाला विचारतोय की माझ्याकडे झेंडा आहे. किरण चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज भोसरे.